सकाळी सकाळी मीराला थोडी उशिरा जाग आली आणि तिचे लक्ष बेडवर झोपलेल्या सिद्धार्थकडे गेले आणि तिला रात्रीचा प्रसंग आठवला तशी ती घाबरली. विचार करत हे उठायच्या आधी माझा आवरते आणि निघून जाते. ती पटकन वॉशरूमला गेली आणि तिचा आवरून खाली निघून आले. आता माधवरावांची तब्येत ठणठणी झाली होती आणि ते जमिनीच्या कामानिमित्त गावाकडे जाणार होते. काम खूप महत्त्वाचे होते. मीरा त्यांच्याकडे पाहत, बाबा हे काय, ही बॅग का पॅक केलेली आहे तुम्ही? कुठे जाताय का? माधवराव मीराकडे पाहत, हो अगं, आपल्या गावाकडच्या जमिनीचा व्यवहार करायचा आहे, त्यामुळे मला तिकडे बोलावले आहे. तिने पुन्हा प्रश्न केला, बाबा तुम्ही कधी येणार? तिच्या बोलण्यातून तिची भीती बाबांना स्पष्ट दिसत होती. ते तिच्या डोक्यावरून हात फिरवत, बाळा मला पण माहिती नाही तिकडे किती दिवस लागतील म्हणून. मला माहिती आहे, मी नसेल तर सिद्धार्थ तुला त्रास देईल, पण काळजी करू नकोस, मी बोलतो त्याच्यासोबत. पण बाळा मला वाटतं तू सिद्धार्थला अजिबात न घाबरता त्याच्यासमोर जा, स्वतःला स्ट्रॉंग बनव. असं किती दिवस त्याला घाबरत राहणार आहेस? बायको आहेस ना, मग बायकोसारखं वागायला शिक, मग बघ कसा त्याच्यात बदल होतो ते. माधवराव तिला खूप चांगल्या प्रकारे समजावत असतात. मीरा फक्त शांततेत त्यांचं बोलणं ऐकत होती. बाळा आणि मी आहेस तुझ्यासोबत, तुला काही वाटले तर तू मला नक्की कळव. बरं चल, मी निघतो आणि ते 2-3 दिवसासाठी मी रघुला पण माझ्यासोबत घेऊन जातोय. हे ऐकताच मीरा अजूनच घाबरते, कारण बाबांनंतर तिची काळजी घेणारे ते म्हणजे रघुकाका, पण आता ते पण जात होते, त्यामुळे मीरा आता एकटीच होती आणि त्यात सिद्धार्थ पिऊन आल्यामुळे ती जास्तच घाबरत होती. पण ती स्वतःला समजावत, मीरा एवढी का घाबरते, त्याला माणूसच आहे, राक्षस नाही आहे. तिला विचारत बघून बाबा तिच्याकडे पाहत, काय झालं बाळा, कसला एवढा विचार करते? नाही बाबा, काही नाही. आणि ती किचनमध्ये गेली, त्यांच्या सगळ्यांसाठी नाश्ता बनवला. काही वेळाने सिद्धार्थ पण त्याच्यावरून बाहेर आला. बाबांना चांगले कपडे घातलेले बघून त्यांच्याकडे पाहत, बाबा तुम्ही कुठे जाताय का? नाही म्हणजे सकाळी सकाळी तयार झाले आहात तुम्ही म्हणून विचारले. बाबा त्याच्याकडे पाहत, अरे हो, मी गावाकडे जातोय, एवढंच ते त्याला सांगतात. सिद्धार्थ पण जास्त काही विचारत नाही आणि तो पण नाश्ता करायला बसतो. बाबा त्याच्याकडे पाहत, आता आम्ही काही दिवस इथे नाही आहे, तर बायकोकडे लक्ष दे, लग्न झाले आहे तुमचे, एकटे नाही आहे तुम्ही, त्याला समजावत ते बोलत असतात. सिद्धार्थ मान हलवून हो म्हणतो आणि हो, आज संध्याकाळी मला देशमुख यांच्या इथे बोलवले होते, पण मी गावाकडे जातोय तर मला तिकडे जायला जमणार नाही, तर मला वाटते तू तिकडे जावं आणि तुझ्यासोबत मीराला पण घेऊन जावं. सिद्धार्थला माहिती होतं बाबांना जास्त त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, म्हणून तो त्यांच्याकडे पाहत, बाबा काळजी करू नका, मी घेऊन जाईल मीराला माझ्यासोबत. हे ऐकून बाबांना पण बरं वाटतं, पण मीरा मात्र खूप घाबरलेली असते, कारण तिला माहिती होतं सिद्धार्थ बाबांसमोर चांगलं वागतो, पण नंतर तिच्यासोबत कसा वागतो. ती खूप घाबरलेली असते. बरं चला, आमचं झालं आहे, आम्ही निघतो. आणि ते रघुला घेऊन निघून जातात. सिद्धार्थ पण नाश्ता करून ऑफिसला निघून गेला. इकडे मीरा मात्र विचार करत बसली. संध्याकाळी सिद्धार्थसोबत जायचं तिला टेन्शन आले होते. ती हॉलमध्ये सोफ्यावर विचार करत झोपून गेली. देशमुख यांच्याकडे जायचे होते, त्यासाठी सिद्धार्थ ऑफिसवरून लवकर आला. त्याचे लक्ष मीराकडे गेले, ती शांत झोपलेली होती. तो तसंच रूममध्ये निघून गेला, फ्रेश होऊन खाली आला आणि किचनमध्ये जाऊन पाणी पीत होता, पण चुकून त्याच्या धक्क्याने बॉटल खाली पडते आणि त्या आवाजाने मीराला जाग येते. ती विचार करत किचनमध्ये कोण आहे, ती उठून पाहायला जाते तर समोर सिद्धार्थ तिला दिसतो. ती त्याच्याकडे पाहत, काही हवंय का? सॉरी, ते पाणी प्यायला आलो होतो, चुकून बॉटल पडली आणि तुझी झोपमोड झाली, सॉरी, इट्स ओके. ती एवढंच बोलते. तुम्ही काही घेणार का? हो, मला कॉफी मिळेल का? हो, 5 मिनिट द्या, मी बनवते. ओके, एवढं बोलून तो बाहेर निघून जातो आणि हॉलमध्ये जाऊन बसतो. काही वेळाने ती कॉफी बनवते आणि त्याला देते आणि ती किचनमध्ये जाऊन तिची कॉफी पिते. त्याचं झाल्यानंतर तो कप किचनमध्ये ठेवायला जातो. कप ठेवत तिच्याकडे पाहत, आपल्याला देशमुख यांच्या घरी जायचे आहेत, तू तुझा आवरून तयार राहा. ती मान हलवून हो म्हणते. तो त्याच्या रूममध्ये निघून जातो. काही वेळाने ती पण येते आणि तिचं आवरत असते. ती सुंदर अशी साडी नेसते आणि हलकासा मेकअप करते, त्यात पण कमालीची सुंदर दिसत असते. तिचं आवरून ती खाली हॉलमध्ये जाऊन सिद्धार्थची वाट पाहत असते. तो सिद्धार्थीला खाली येताना दिसतो. तो पण खूप हँडसम दिसत होता आणि सिद्धार्थचे लक्ष पण तिच्याकडे जाते आणि तो तिला पाहतच राहतो. खूप सुंदर दिसत होती ती साडीमध्ये. पण ते दोघं भानावर येतात. मीरा पटकन तिची नजर फिरवते. सिद्धार्थ पण तिला आवाज देतो, निघायचं ना, आणि त्याच्या मागे चालत जाते. गाडीमध्ये पण कोणाचीच कोणी बोलत नाही. काही वेळाने ते तिथे पोहोचतात. देशमुख खूप मोठे असल्यामुळे त्यांनी बऱ्याच लोकांना बोलवले होते. ते दोघं आत येतात. सिद्धार्थ तिच्यासोबत काही न बोलता त्याच्या मित्रांजवळ जाऊन गप्पा मारत असतो.
मीराला त्याच्या वागण्याचं वाईट वाटते. ती जास्त विचार न करता एका चेअरवर जाऊन बसते. बराच वेळ झाले कुणीतरी तिच्याकडे पाहत असते आणि शेवटी ती व्यक्ती मीराजवळ येऊन बोलायला लागते. काय झालं बाळा, तू टेन्शनमध्ये आहेस का? त्या व्यक्तीचा प्रेमळ आवाज ऐकून मीराला खूप बरं वाटतं आणि मीरा पण त्या व्यक्तीसोबत बोलायला लागते. ती व्यक्ती देशमुख यांची बायको होती. तिने मीरासोबत ओळख करून घेतली. आता मीरा पण त्यांच्याशी बोलून खूप छान वाटत होतं. हळूहळू त्यांचा चांगलाच गप्पा रंगल्या आणि आज खूप दिवसानंतर मीरा खूप मनमोकळेपणाने हसत आणि बोलत होती. देशमुखबाई मीराला तिच्याबद्दल विचारतात. मीरा पण मनमोकळेपणाने त्यांना सगळं काही सांगते. मीरा, तुझे लग्न झाले आहे तर? तुझे लग्न कोणासोबत झाले आहे? मॅम, माझे लग्न सिद्धार्थसोबत झाले आहे. ओ, म्हणजे तू सिद्धार्थची बायको आहेस तर? त्या हसत, मग सिद्धार्थ प्रेम करतो ना तुझ्यावर? हे ऐकताच मीराला काय बोलावं काही कळत नाही आणि तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे हावभाव देशमुखबाई टिपत होत्या. त्या तिच्याकडे पाहत, बाळा जे काही मनात असेल ते बोल, मी कुणाला काही सांगणार नाही आणि माझ्याकडून जमले तर मी तुला नक्की मदत करेल. तोच देशमुखबाई यांना कोणीतरी बोलावतो. त्या मीराकडे पाहत, आज आपल्याला जास्त बोलता येणार नाही, मला तुझे घर माहिती आहे, मी तुला भेटायला येईल नक्की. एवढं बोलून त्या निघून गेल्या. मीरा पण जास्त विचार न करता इकडे तिकडे पाहत होती. पण इकडे सिद्धार्थला मीराबद्दल जरा म्हणून काळजी न होती. वरून त्यात त्याने खूप पिली होती. त्याला चालणे पण मुश्किल झाले होते. मीरा त्याला सावरत कॅब बुक करून घरी येते. काही वेळाने ती कशीबशी सावरत रूममध्ये घेऊन जाते. त्याचे शूज काढते आणि त्याला नीट झोपवते. कारण तिला माहिती होतं जर मागच्या वेळेला सिद्धार्थ पिऊन आल्यावर त्याने काय केले होते म्हणून ती तिच्या आधीच्या रूममध्ये जाऊन झोपते. दुसऱ्या दिवशी सकाळी ती लवकर उठून तिचा आवरून खाली येते आणि दोघांसाठी नाश्ता बनवते. पण इकडे सिद्धार्थने मात्र तिला त्रास द्यायचे ठरवले आणि तो खाली आला आणि रागाने नाश्ता करू लागला. एक दोन घास खाल्ला आणि तिच्यावर जोरात ओरडला. तुला नीट काहीच बनवता येत नाही, किती खारट बनवली आहे, मीठ घातलंय की पूर्ण बरणी घातली काय माहिती, मला नाही खायचं असलं काही. आणि तो रागाने निघून जातो. मीराला खूप वाईट वाटते. आता यांना माझ्या हातचे जेवण पण नाही आवडत, पण खरंच एवढे मीठ टाकले आहे का मी? म्हणून ती एक घास खाते. सगळं तर ठीक आहे, कदाचित यांनाच खायचं नसेल म्हणून माझ्या जेवणात चुका दाखवून निघून गेले. ती शांततेत नाश्ता करते आणि तिचा आवरून हॉलमध्ये बुक वाचत असते. तोच बेल वाजते. तिने घड्याळात पाहिलं आणि आता या वेळेला कोण आले म्हणून दरवाजा ओपन केला तर समोर देशमुखबाई उभ्या होत्या. त्यांना बघून मीराला खूप आनंद झाला. तिने आनंदाने त्यांना आत घेतले आणि त्यांच्याकडे पाहत, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही खरंच मला भेटायला माझ्या घरी आल्यात. हो, यावंच लागले तुझ्यासाठी, कारण मी तुला त्या दिवशी पाहिले. तू वरवर किती आनंदी असली तरी आतून खूप दुखावली गेली आहे आणि याच कारणासाठी मी तुला भेटायला आले आहे. मीरा मनात विचार करत, खरंच यांनी किती अचूकपणे ओळखले ना. त्या मीराकडे पाहत, बाळा तुझ्या मनात जे काही आहे तू मनमोकळेपणाने बोल, काहीही मनात ठेवू नकोस. मीरा रडायला लागते. त्या तिच्या डोक्यावर हात फिरवत, बाळा रडू नकोस, तुझ्या मनात जे आहे ते बोल. आणि ती बोलायला लागते. जे जे घडले ते सगळं काही सांगते. कसं सिद्धार्थने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि त्यानंतर सोडून दिले. नंतर त्यांचे लग्न सगळं काही ती त्यांना सांगते. त्यांना पण मीराबद्दल खूप वाईट वाटते. त्या तिला शांत करत, बाळा आतापासून तू अजिबात रडायचं नाही, मी तुला मदत करेल, फक्त तुला पण त्यासाठी स्ट्रॉंग व्हावं लागेल. मी जे जे तुला काही सांगेल किंवा शिकवेल ते तू नीट लावून कर, बघ तुझा कसा फायदा होतो. मीरा स्वतःला सावरत, तुम्ही जे काही सांगाल ते मनापासून करेल मी, पण काय करायचं आहे? त्या हसून या रडणाऱ्या मीराला स्ट्रॉंग बनवायचं आहे. आणि हो मीरा, मला खात्री आहे तू जे काही करशील त्यामुळे सिद्धार्थ स्वतः तुझ्याजवळ येईल, खात्री आहे मला. आणि तुझं जेवढे प्रेम त्याच्यावर आहे तेवढेच प्रेम तो पण तुझ्यावर करेल, तुझा बायको म्हणून नक्की स्वीकार करेल, खात्री आहे मला. पण तुला मी सांगेल ते करावं लागेल, मी करायला रेडी आहे. मीरा न घाबरता त्यांना उत्तर देते. त्यांनी माझा स्वीकार करावा हे मला मनापासून वाटत आहे आणि त्यासाठी ही मीरा तयार आहे. बरं, आता त्याची सुरुवात आपण आजपासून करूया, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि त्या एक एक करून तिला सांगत असतात आणि मीरा पण मन लावून सगळं काही ऐकत असते. त्यांचं सगळं सांगून झाल्यानंतर मीरा त्यांच्याकडे पाहत, तुम्ही सांगितलेले मी नक्की मनापासून प्रयत्न करेल. तिचं बोलणं ऐकून देशमुखबाईंना खूप आनंद होतो. त्या तिच्याकडे पाहत, खरंच मीरा खूप स्ट्रॉंग आहे तो. बरं, आता उद्या जे काही करायचं आहे ते तुला समजेल आणि काळजी करू नकोस, तुला आणि सिद्धार्थला एकत्र वेळ घालवता येईल असंच काही करेल मी. त्यासाठी आपल्याला आता बाहेर जावं लागेल आणि थोडाफार सामान खरेदी करावं लागेल. तू तुझा आवर, मग आपण बाहेर जाऊया. मीरा पटकन तिचा आवरायला जाते. देशमुखबाई तिला बराच सामान घेऊन देतात. त्यानंतर तिला पार्लरमध्ये घेऊन येतात आणि तिचा पूर्ण लुक चेंज करून टाकतात. मीराला आरशात स्वतःला पाहत असते आणि तिला तसं बघून आनंद होत होता,
कारण तिने पहिले पाऊल टाकले होते. इकडे सिद्धार्थ ज्या ऑफिसला होता त्या ऑफिसचे आणि देशमुख यांचे चांगले जमायचे, म्हणून त्यांचा पुढचा मार्ग पण मोकळा झाला आणि त्यांनी त्या ऑफिसला फोन करून काहीतरी सांगितले. देशमुखबाईंनी मीराला ज्या प्रकारे समजावले होते त्यासाठी मीरा रेडी होती. उद्याची सकाळ तिच्या आयुष्याची नवीन सुरुवात करणारी होती. ती घरी आली आणि तिचा आवरून दुसऱ्या बेडरूममध्ये गेली आणि पडल्या पडल्या झोपून गेली. सिद्धार्थ बाहेरून जेवण करून आल्यामुळे त्याला मीराबद्दल काही घेणं देणं नव्हतं. तो त्याच्या रूममध्ये गेला आणि फ्रेश होऊन झोपून गेला. दुसऱ्या दिवशी देशमुखबाईंनी सांगितल्याप्रमाणे मीरा नेहमीप्रमाणे लवकर उठली. नेहमीप्रमाणे तिने दोघांसाठी नाश्ता आणि जेवण बनवले. काही वेळाने तो आला आणि तिने त्याच्यासाठी पण नाश्ता वाढला. त्याने पण आज एक घास घेतला आणि पुन्हा बाहेर काढत, हे काही एवढं टिकट बनवलं आहे, कळतं का तुला? तो तिला खूप घालून पालून बोलत होता, पण आपली मीरा ना त्याला त्याच्याकडे पाहत होती ना बोलत होती. तिचा नाश्ता ती शांततेत करत होती. सिद्धार्थ विचार करत, हिला काय झाले? आज माझ्याकडे हिने पाहिलेसुद्धा नाही. त्याला तिचा राग आला, पण तो एकही शब्द न बोलता निघून गेला. इकडे मीराने पण नाश्ता फिनिश केला आणि तिचा अरुण देशमुखबाईंनी सांगितलेल्या ठिकाणी ती निघाली. तशी आतून घाबरलेली होती, पण आता तिच्यासाठी स्ट्रॉंग होणं खूप गरजेचं होतं. देशमुखबाईंनी दिलेल्या ॲड्रेसला ती पोहोचली आणि ईश्वरला भेटली. त्यांनी तिला तिचे कामे समजावले. मीराने पण ते चांगल्या प्रकारे समजून घेतले. खरं तर मीरा जिथे आली होती त्या ऑफिसमध्ये सिद्धार्थ पण होता आणि हाच तर देशमुखबाईचा प्लॅन होता. ईश्वर हा सिद्धार्थचा सिनियर होता. सिद्धार्थला एका क्लायंटबद्दल ईश्वरसोबत बोलायचं होतं, म्हणून तो त्याला भेटायला त्याच्या केबिनमध्ये येतो. तो दरवाजाला टकटक करतो, तोच ईश्वर कमीन म्हणतो. तसं सिद्धार्थ आत येतो. ते दोघं बराच वेळ त्या क्लायंटबद्दल बोलत असतात. त्याची फाईल पाहिजे होती म्हणून ईश्वर मुद्दा मीराला कॉल करतो आणि केबिनमध्ये बोलावतो. तोच ती आत येते आणि ईश्वरला फाईल देते, पण तिचा आवाज ओळखीचा आल्यामुळे सिद्धार्थ तिच्याकडे पाहतो आणि पाहतच राहतो. तिने व्हाईट शर्ट आणि ब्लॅक कलरचे ट्राउझर्स घातली होती, केसांची पोनी पाडली होती, डोळ्यात काजळ आणि हलकासा मेकअप केला होता. त्यात पण ती खूप सुंदर दिसत होती आणि आपला हिरो तिला भानरपून पाहत होता. त्याला खूप मोठा धक्का बसला होता. त्याच्या मनात विचार पण येऊन गेला, ही मीरा आहे का? आणि तो उठून उभा राहिला आणि तिच्याकडे पाहत, तू? सिद्धार्थचे बोलणे ऐकून ईश्वर दोघांकडे पाहत, तुम्ही एकमेकांना ओळखतात का? तशी मीरा ईश्वरकडे पाहत, सर मी यांना ओळखत नाही. हे ऐकता सिद्धार्थ एकदम शॉक होतो. त्याला माहिती होतं ती मीराच आहे, पण ती असं का बोलली की ओळखत नाही म्हणून? आणि इथे असले कपडे घालून काय करते? ती त्याला इग्नोर करत, सर तुम्हाला ही फाईल पाहिजे होती ना? हो, तो फाईल घेतो. तोच मीरा तिच्या केबिनमध्ये जायला लागते. तोच ईश्वर तिला थांबवतो आणि त्याचा लॅपटॉप तिला देऊन एक मेल टाईप करायला सांगतो. ती लॅपटॉप घेऊन सोफ्यावर जाऊन बसते आणि तिचं काम करू लागते आणि इकडे सिद्धार्थ फक्त तिच्याकडे पाहत असतो. सिद्धार्थला तसे बघून ईश्वर गालातल्या गालात हसत असतो. सिद्धार्थ विचार करत जाताच असतो की ईश्वर मीराकडे पाहत, मिस आपल्याला बाहेर जायचे आहे, तुमचा मेल टाईप करून झाला की सांगा, मग निघूया. येस सर. हे ऐकता सिद्धार्थला राग येतो, पण तो शांत असतो. जवळजवळ 2 ते 3 तासाने ते दोघं ऑफिसला येतात. सिद्धार्थचं आज कुठल्याच कामात लक्ष लागत नव्हतं. तो फक्त मीराबद्दल विचार करत होता. कुठे गेले असतील दोघं? पण ती इथे माझ्या ऑफिसला काय करते? एक ना एक प्रश्न त्याच्या मनात येत होते. असा दिवस निघून जातो आणि आता घरी जायची वेळ होते. सगळे निघत असतात. सिद्धार्थ पण पार्किंगमध्ये जात असतो. त्याचे सहकारी पण त्याच्या पुढे चालत होते आणि बोलत होते, यार आजपासून ज्या मुलीने ऑफिस जॉईन केले आहे ती कसली सुंदर आणि हॉट आहे, असं वाटत होतं तिच्याकडे पाहतच राहावं. मीराबद्दल असं बोलणं ऐकून सिद्धार्थला खूप राग येतो. तो खूप कंट्रोल करतो आणि गाडी घेऊन घरी जायला निघतो. इकडे मीरा त्याच्या आधी घरी पोहोचलेली होती. ती घरी येऊन त्यांच्यासाठी जेवण बनवत होती. काही वेळाने तो पण घरी पोहोचतो. फ्रेश होऊन खाली येतो, किचनमध्ये जातो. त्याला बघून मीरा बाहेर जात असते, पण त्याआधीच तिचा हात पकडून तो तिला जवळ ओढतो. त्यानं असं अचानक जवळ ओढल्याने तिचे हृदय खूप जोराने धडधड करत असते. तो तिच्या डोळ्यात आरपार पाहत, ऑफिसमध्ये तू होतीस ना? ती पण न घाबरता त्याच्या डोळ्यात पाहत, हो मीच होती. तसं त्याला राग येतो, मग मला ओळखत नाही असे का सांगितले? माझी मर्जी, मी काहीही सांगेल, त्याचं तुम्हाला काय? आणि तुला काय गरज आहे नोकरी करायची? मला उद्यापासून तू तिथे दिसता कामा नाही, आणि दिसलीस तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. मी येईल ऑफिसला, तुमच्या अशा धमक्यांना नाही घाबरत मी. मीरा, आजकाल जास्त बोलायला लागली आहेस तू, आणि नीट विचार करून बोल, नवरा आहे मी तुझा. मीरा हसत, कुठला नवरा? तुम्ही मला बायको मानत नाही, मी का म्हणून तुम्हाला नवरा म्हणू? ती असं बोलता सिद्धार्थ तिच्या दोन्ही दंडांना पकडतो आणि जोराने धापतो. ती रागाने त्याच्याकडे पाहत, काय करत आहात? मला दुखताय, सोडा मला. पण तो अजून धापतो. ती जोराने त्याच्या पायावर पाय देते, तसा तो जोराने विवळतो. तिच्याकडे रागाने पाहत, तू काही वेडी आहेस का? मग तुम्ही सोडत नव्हता ना, म्हणून मी तुमच्या पायावर पाय दिला. यात काय चुकले माझे? आणि आज जे काही तुम्ही माझ्यासोबत वागलास ना, ते आज शेवटचे होते. यानंतर माझ्यासोबत असे वागायचे नाही, आणि वागलास तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. तो पुन्हा तिचा हात पकडत तोंड सांभाळून बोल, मनाला येईल ते बोलत आहेस.
मी बरोबर बोलते आहे, काही चुकीचं बोलत नाही आहे. तुम्हीच मला सांगितले होते मला तुझ्यात काही इंटरेस्ट नाही आहे, तुझी लायकी नाही आहे. मग आता कुठून नवरा असल्याचा हक्क दाखवत आहात तुम्ही? आणि अजून एक, मी ठरवले आहे की बाबा आल्यानंतर त्यांना सगळं खरं सांगायचं आणि वेगळं व्हायचं. म्हणजे आपण वेगळे झालो की तुम्हाला तुमच्या मर्जीप्रमाणे वागता येईल आणि मला माझ्या. राहिला प्रश्न नोकरीचा तर मी कधी सोडणार नाही. तुला जे करायचं ते कर, मी नाही घाबरत तुला. एवढं बोलून ती निघून गेली आणि इकडे सिद्धार्थ मात्र शॉकमध्ये होता की त्याच्यासमोर एक शब्दही न बोलणारी ती आज किती काय बोलून गेली होती. इकडे रूममध्ये आल्यावर मीरा रडायला लागली कारण ती कधीच कुणाशी एवढ्या मोठ्या आवाजाने बोलली नव्हती आणि आज त्याला ती किती काय बोलून गेली होती. पण असं रडायचं नाही, तुला अजून खूप स्ट्रॉंग व्हायचे आहे. ती स्वतःला सावरते आणि खाली येते आणि तिचं राहिलेलं काम पूर्ण करते. त्यानंतर ती जेवण करून घेते. सिद्धार्थची वाट पाहत नाही, तो रागाने बाहेर निघून जातो. तिला माहिती होतं आता तो बाहेरून खाऊन पण येईल आणि पिऊन पण येईल. पण तिने त्याच्याकडे जास्त लक्ष दिले नाही आणि तिचं काम करू लागली. तशी ती त्याच्या येण्याची वाट पाहत होती. त्याच्या गाडीचा आवाज आला तसं तिने सिगारेटचे पाकिट काढले आणि एक सिगारेट पेटवली आणि तिचे पाय टिपाईवर लांब घातले आणि एका हातात सिगारेट पकडली आणि ती झोपायचं नाटक करू लागली. तो सिद्धार्थ आत आला आणि त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि तिचा खूप राग आला. तो तिच्यासमोर येऊन उभा राहिला. सिगारेट विझवली नसल्यामुळे ती काही वेळा संपणार होती. ती संपण्याच्या आत तो तिच्या हातातून ते काढून फेकून देतो आणि तिच्यावर जोरात ओरडत, मीरा हा सगळा काय प्रकार आहे? तुम्ही म्हणणार तो पिऊन आला आहे पण त्याला शुद्ध कशी? तर तो आज कमी पिऊन आला होता म्हणून पूर्ण शुद्धीत होता. तो तिचा हात पकडून तिच्या डोळ्यात पाहत, हे काय करत होतीस तू? ती हसत त्याच्याकडे पाहत, जे तुम्ही रोज करतात. मग मी केलं तर काय झाले? तो पुन्हा तिच्यावर ओरडत, तुला काय गरज आहे हे करायची? तिचे उलट उत्तर, मग तुम्हाला पण काय गरज आहे? आज हे जे काही वागलीस ते शेवटचं, यापुढे असलं काही तू करणार नाहीस. आज तो रागवत तिला जरी असला तरी तो तिची काळजी म्हणून तिला रागवत होता आणि हे मीराला समजले होते. तसं तिला मनातून खूप आनंद होतो पण ती नॉर्मल होते. ती सिगारेटचे पाकिट घेऊन तिच्या रूममध्ये जायला लागली. तो सिद्धार्थने तिचा हात पकडून तिला उचलून घेतले. तुझी रूम ती आहे ही नाही, आणि तिला उचलून बेडवर घेऊन गेला. मीरा सोडा सोडा म्हणून ओरडत होती पण सिद्धार्थ तिचं काही ऐकत नव्हता. तिला बेडवर घेऊन आला आणि तिच्याकडे पाहत, शांत झोप आणि उठलीस तर बघ. तशी ती शांत बेडवर झोपते. आज सिद्धार्थमधील बदल तिला दिसत होता म्हणजे त्याला खरंच तिच्याबद्दल काळजी वाटत होती. ती पुन्हा त्याला आवाज देते तसा तो रागाने तिच्याकडे पाहत, तू आता झोपली नाहीस तर मी तुला मिठीत घेऊन झोपेल. त्याचं बोलणं ऐकून ती पटकन डोळे बंद करते. तिला तसं बघून त्याला हसू येतं. तो फ्रेश व्हायला निघून गेला आणि इकडे मीराला मनातून खूप आनंद झाला. नकळत का होईना तिच्याबद्दल काळजी वाटत होती त्याला. काही वेळाने तो फ्रेश होऊन आला आणि तिच्या शेजारी बेडवर आडवा झाला. आज पहिल्यांदा ती त्याच्या शेजारी बेडवर झोपली होती. त्याचं लक्ष तिच्याकडे जातं तर ती शांत झोपलेली असते. तिच्या चेहऱ्यावर तिच्या केसांची एक बट आलेली असते. तो त्याच्या हाताने ती बाजूला करतो आणि तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवतो आणि तिला पाहत झोपून जातो. पण इकडे मीरा मॅडम फक्त डोळे बंद करून पडलेल्या होत्या. त्याच्या स्पर्शाने मॅडमच्या पोटात काही वेळासाठी फुलपाखरी डान्स करत आहे असं तिला वाटत होतं. तो झोपल्यानंतर ती एक डोळा उघडून पाहते तर तो तिच्याकडे तोंड करून झोपलेला असतो. ती पण त्याला पाहत कधी झोपते तिचं तिला पण कळत नाही. सकाळी सकाळी तिला जाग आली आणि ती उठून तिचं आवरून खाली आली आणि दोघांसाठी नाश्ता बनवते आणि सिद्धार्थची वाट पाहत असते. पण तो फ्रेश होऊन खाली येतो. मीरा त्याला पण वाढते. आज सिद्धार्थ जास्त नखरे न करता खात असतो कारण कालचे मीराचे पाहिलेले रूप बघून तो शांत असतो. तिने दोघांचे डबे पण पॅक करून ठेवलेले होते. ती त्याच्या आधी ऑफिसला निघून जाते. तो पण त्याचा आवरून खाली येतो. पाहतो तर तिने त्याच्यासाठी पण डब्बा भरून ठेवला होता. तो डब्याकडे पाहत स्माईल करतो आणि बॅगमध्ये ठेवतो. ती त्याच्या हाती निघाली होती खरं पण तिला अजून काहीच मिळाले नव्हते. आज पण नेहमीप्रमाणे ती खूपच सुंदर दिसत होती. तो तिच्याजवळ जाणार तोच ती कारमध्ये बसून निघून जाते. बसायच्या आधी तिने एक नजर सिद्धार्थवर टाकली. त्याला त्याचा राग खूप रागाला होता. ही समजतेच काय स्वतःला? इथे नवरा आपला वेट करतोय त्याचं तिला काही नाही, गेली माझ्याकडे बघून. ते दोघं काही वेळाने ऑफिसला पोहोचले आणि त्यांच्या कामात व्यस्त झालेत. ईश्वर तिला काही ना काही काम करून केबिनमध्ये बोलवत असायचा आणि इकडे आपल्या हिरोला अजूनच राग यायचा. आज त्यांची मीटिंग होती आणि त्यांना एक खूप मोठा प्रोजेक्ट मिळाला होता. सगळे त्या बाबतीत बोलत होते. ईश्वर एक टीम तयार करतो, त्यात सिद्धार्थ आणि बरेच लोक असतात, पण तो त्यात मीराला पण मदत करेल म्हणून सांगतो. हे ऐकताच हिरोचा चेहरा गुलाबी होतो. नेहमी तिचा राग राग करणारा तो आज ती त्याच्यासोबत काम करणार होती. त्याचा त्याला खूप आनंद होत होता. काही वेळाने त्याची मीटिंग संपते आणि ते सगळे मिळून काम करायला लागले. टीममध्ये सिद्धार्थनी सगळ्यांची ओळख करून दिली. मीरा खूप मनापासून तिचं काम करत होती आणि सिद्धार्थ फक्त तिच्याकडे पाहत होता. हे बघून त्याच्या टीममधील सिद्धार्थकडे पाहत
भारी आहे ना ती, तुझ्यासाठी परफेक्ट आहे. सिद्धार्थ त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्याचं काम करत असतो. काही वेळाने ते जेवण करायला बसतात. सिद्धार्थ त्याचा डबा ओपन करतो तर भाजीचा खूप छान वास येतो. त्याचे मित्र त्याच्याकडे पाहत, आज टिफिनला काय आणले आहे तू, खूप छान वास येतोय. तो सिद्धार्थला मीरा येताना दिसते आणि तो तिला आवाज ऐकू जाईल अशा आवाजात, माझी बायको खूप छान जेवण बनवते, तिच्या हाताला खूप चव आहे. त्याचं हे बोलणं ऐकून मीराला खूप आनंद होतो आणि ती त्याच्याकडे पाहते तर सिद्धार्थ तिच्याकडेच पाहत असतो. ती पटकन नजर फिरवते आणि बाजूच्या टेबलला जाऊन जेवण करत असते. त्याचा दिवस असाच कामात निघून जातो. संध्याकाळी दोघं पुढे मागे घरी येतात. फ्रेश होऊन ती जेवण बनवते. दोघं मिळून जेवण करतात आणि झोपून जातात. सिद्धार्थ आणि मीराची अशीच नोकझोक बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.